सुस्वागतम 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 मी ओंकार भुजंगराव गायकवाड आणि मी प्रीती जाधव आम्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संभाजीनगर येथील द्वितीय वर्ष MBBS चे विद्यार्थी आहोत. आम्ही सेवांकुर भारत संभाजीनगर टीम आपण सर्व मान्यवर अतिथी आणि सहयोगीचे माय विजन माय ऍक्शन या कार्यक्रमात शब्द समानांनी स्वागत करतो. सदर कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रकारे असेल. सर्वप्रथम प्रास्ताविक सादर केले जाईल, मग आपल्या प्रमुख पाहुण्या निवेदिता भिडे दिदी यांचा परिचय दिला जाईल आणि स्वागत होईल. नंतर नाटिका प्रस्तुत केली जाईल, त्यानंतर निवेदिता दिदी आपल्याशी संवाद साधतील, आपल्या शंकेचं निरसन करतील आणि नंतर आभार प्रदर्शन केले जाईल. मग शांती मंत्राने कार्यक्रमाची सांगता होईल. तर आता मी मृदुल हिरलेकर, बौद्धिक प्रमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संभाजीनगर येथील द्वितीय वर्ष MBBSच्या विद्यार्थ्याला प्रास्ताविक सादर करण्यासाठी आमंत्रित करतो. धन्यवाद ओमकार. नमस्कार, मी मृदुल हिरलेकर. सेवांकुर भारतच्या आणखी एका अभिनव उपक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. जसे की आपण सर्वांस माहीतच असेल, सेवांकुर भारत, विशेषतः सेवांकुर भारतची संभाजीनगरची टीम दर महिन्याला काहीतरी नवीन नवीन उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना बौद्धिक खाद्य पुरवतच असते. परंतु आपल्यापैकी आज अनेक जण सेवांकुरमध्ये पहिल्यांदा आले आहेत. अशांसाठी सेवांकुरची अगदी थोडक्यात माहिती सांगतो. 1989 दरम्यान डॉक्टर हेडगेवार रुग्णालयाची स्थापना संभाजीनगर येथे झाली. संस्थेच्या जे व्यवस्थापक संस्थापक डॉक्टर होते, त्यांच्या हळूहळू असं लक्षात यायला लागलं की आपल्यासारखे समाजाचे खरे प्रश्न जाणून घेणारे, सेवा हेच समाजाचे ध्येय ठेवणारे अशा डॉक्टरांची या समाजामध्ये नितांत गरज आहे. 1997 दरम्यान डॉक्टर अश्विनी कुमार तुपकरी सर यांनी पुढाकार घेऊन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज औरंगाबादच्या हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांची इनफॉर्मल गोष्टींवर गप्पा मारण्यास हॉस्टेलवर येण्यास सुरुवात केली. दर बुधवारी सर यायचे, आपल्यासोबत एखादा समाजसेवक असेल किंवा एखादा मोठा वक्ता असेल, साहित्यिक असेल, यांना सर घेऊन यायचे आणि त्यांना विद्यार्थ्यांशी परिचित करून द्यायचे. यातूनच पुढे 2006 साली एक 3 दिवसांचा 300 विद्यार्थ्यांचा असा एक रेसिडेन्शियल कॅम्प पार पडला. त्याच ठिकाणी या ज्या एक इन्फॉर्मल संघटना होती तिला सेवांकुर असे नाव पडले. पुढे वन वीक फॉर नेशन, अब्दुल कलामांच्या विचारातून वन वीक फॉर नेशनची संकल्पना सेवांकुरमधनं उदयास आली. जसे जसे आपण नवनवीन उपक्रम सेवांकुरद्वारे हे करत गेलो, तस तसे सेवांकुरची जी व्यापकता होती ती वाढतच गेली. आज 5,000 अधिक विद्यार्थी, 200 अधिक कॉलेजेस सेवांकुरशी जोडलेले आहेत. 50 अधिक कॉलेजेसमध्ये आज आपली सक्रिय टीम आहे. इतकी वर्षे राज्यस्तरावर आपण वन वीक फॉर नेशनची आयोजन करत होतो. 2022 आयोजित म्हैसूर सारागुर येथे झालेल्या वन वीक फॉर नेशनमध्ये पश्चिम बंगाल, कर्नाटक या राज्यांमधलेच नव्हे तर रशिया येथील मेडिकल कॉलेजेसमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी देखील सहभाग घेतला होता. यामुळेच आपण सेवांकुरला यावर्षी राष्ट्रीय स्वरूप प्राप्त केले आहे व आपण सेवांकुरला सेवांकुर असे केवळ न म्हणता सेवांकुर भारत असे एक राष्ट्रीय व्यापक स्वरूप दिले आहे. आपण सर्वांस माहीतच असेल की दर महिन्याला, जसे मी आधी म्हटलं, काही ना काही आपण वेगवेगळे उपक्रम घेत असतो. त्यामध्ये औपचारिक उपक्रम जसे की स्वामी विवेकानंद जयंती यांच्या निमित्त युवा चेतना कार्यक्रम असो, नाहीतर वाचन कट्टा, भीम साधना, एक्सप्लोरिंग द हिस्ट्री विथ सेवांकुर यांसारखे औपचारिक कार्यक्रम असो, किंवा मग आमरस पार्टी असो, वंगराई, दिवाळी फराळ, मूवीज यांसारखे अनौपचारिक कार्यक्रम असो, आज आपण जमलो आहोत ते माय व्हिजन माय ऍक्शन या कार्यक्रमाला. आज आपण जे इथे सर्व उपस्थित आहोत या कार्यक्रमाची मला अजून एक विशेषता सांगावीशी वाटते, ती म्हणजे आपले कोणतेही जे कार्यक्रम असतात या कार्यक्रमांसाठी आपण एक मेसेज तयार करतो, एक पोस्टर तयार करतो व तो आपण व्हॉट्सअप, इंस्टाग्राम यांसारख्या सोशल मीडिया हँडल्सचा वापर करून आपण ते शेअर करत असतो. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की यावेळेला आपण अशा प्रकारे कोणत्याही सोशल मीडियाचा आपण या ठिकाणी आपण वापर केलेला नाही आहे. त्यांच्यावर अवलंबून न राहता आपण केवळ व्हर्बल माउथ टू माउथ कम्युनिकेशनने एवढ्या सर्व लोकांना आज आपण इथे उपस्थित केले आहे. तर ही जमलेली जी सर्व गर्दी आहे त्याच जोरावर आहे. मित्रांनो, आपल्यापैकी आज आपण किती जण सांगू शकतो की मी आज जे आयुष्य जगत आहे ते मी किमान 2 आधी ठरवलं होतं, किंवा मी आज जे ठरवलं आहे ते मी पुढील 2 मिळवण्याचा प्रयत्न करीन, नाहीतर किमान मिळवण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न करीन आणि मिळवून दाखवेन असं आपण म्हणू शकत नाही. ह्याचं कारण म्हणजे आपले विचार, ध्येय, आकांक्षा आभाळ एवढे असतात, परंतु त्या घेण्यासाठी आपण पुरेशी झेप घेण्यास असमर्थ ठरतो. याचे कारण म्हणजे आपल्या व्हिजन नुसार आपले ऍक्शन होत नाही, अर्थातच आपले व्हिजन आणि ऍक्शन यांचा मेळ पडत नाही. आणि म्हणूनच वयाच्या अवघ्या 18 वर्षी आपले आयुष्य समाजसेवेसाठी वाहण्याचा जर कोणी निश्चय केला, कोणी निर्णय घेतला, तर आपल्याला त्याचे अपरूप वाटते.
स्वामी विवेकानंद कन्याकुमारी येथील अखिल भारतीय उपाध्यक्ष आदरणीय पद्मश्री निवेदिताताई भिडे यांनी वयाच्या 18 वर्षी असा विचार पक्का केला व आज केंद्रामार्फत देशामधील हजारो युवकांना सेवा अनुशासन यासारख्या विषयावर दीदी मार्गदर्शन करत आहेत. सेवांकुर भारतशी दीदींचा तसा संबंध फार जुना आहे. 2019 साली वन वीक फॉर नेशन कन्याकुमारी येथे झाले होते. तिथे उपस्थितांना दीदींचे मार्गदर्शन लाभले होते. त्याचप्रमाणे पॉझिटिव्हिटी अनलिमिटेड या ऑनलाईन सेशनद्वारे दीदींनी सेवांकुरच्या विद्यार्थ्यांशी आधीही संवाद साधला आहे. परंतु आज सेवांकुरने दीदींना एक ऑफलाईन आम्हाला एक भेट द्यावी यासाठी विनंती केली. आपला मार्गदर्शन व सहवास लाभावा या भेटीचा या विनंतीचा दीदींनी मान राखला व आपल्या सर्वांसाठी एवढा वेळ दिला याबद्दल मी दीदींचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद मृदुल. आपल्या प्रमुख पाहुण्या यांचा परिचय देण्यासाठी आता ज्योतिरादित्य कालिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संभाजीनगर येथील द्वितीय वर्ष MBBSचा छात्र याला मी व्यासपीठावर बोलावते. नमस्कार मित्र मैत्रिणींना. माय फेथ इज इन अ यंग जनरेशन, द मॉडर्न जनरेशन. दे विल वर्क आउट द होल प्रॉब्लेम लाईक लायन्स. हे स्वामी विवेकानंद यांचे शब्द तंतोतंत लागू पडतात अशा व्यक्ती आज आपल्यात उपस्थित आहेत. त्यामध्ये आपल्या सर्वांचा निवेदिता दिली ज्यांनी वयाच्या 18 वर्षी जनसेवा हे लक्ष ठरवून स्वामी विवेकानंद केंद्रात त्या जाण्याचा निर्णय घेतला व आजही त्या योग मानवता शिक्षण यासारख्या विविध विषयावर लिहिलेल्या 15 पुस्तकातून युवा पिढीचे मार्गदर्शन करीत आहेत. निवेदिता दिदी यांचे संपूर्ण नाव निवेदिता रघुनाथ भिडे. दिदी या मूळच्या वर्ध्याचे. तिथे त्यांचे BSc MA BEd यासारखे शिक्षण झाले व त्यांचा केंद्रात जाण्याच्या निर्णयाला घरच्यांनी कधीही विरोध केला नाही. त्यातला तो आपल्याला साधेपणा व शिस्तप्रियता दिसून येते हे यांची पाळीमुळे त्यांच्या घरातला संस्कारच आहे. दिदींनी एकनाथजी रानाडे यांच्या छत्रछायेखाली विवेकानंद केंद्र कन्याकुमारी येथे प्रशिक्षण घेतले. दिदी या जीवनभरती झाल्यावर त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य केंद्राचा कार्याचा प्रसार करण्यासाठी व स्वामी विवेकानंदांच्या विचाराचा प्रसार करण्यासाठी समर्पित केले. त्यांनी 65 वर विवेकानंद केंद्राच्या विद्यालयात शिक्षकांचे प्रशिक्षण आणि अरुणाचल तसेच अंदमान मधील विवेकानंद केंद्राच्या विद्यालयात शिक्षक म्हणून काम केले. शिक्षण हे केवळ सुशिक्षित व्यक्तीने शिकवणे नसून सर्वांना शिक्षण प्रवाहात सामील करून घेणे व प्रगतीची दिशा दाखवणे ही एकनाथजी रानडे यांची शिकवण दिदीने आयुष्यभर जपली आहे. ऑस्ट्रेलियातील डार्विन येथे शैक्षणिक तज्ञांच्या आंतरराष्ट्रीय बैठकीत दिदींनी भारताचे प्रतिनिधित्व केले व त्यांच्या व सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी विवेकानंद केंद्राला गांधी शांती पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आले व त्यात दिदींचे वैयक्तिक योगदान लक्षात घेऊन स्त्री जीवन विकास परिषद ठाणे तर्फे त्यांना वंदनीय सरस्वती ताई आपटे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दिदींची सामाजिक कार्याची दखल घेऊन केंद्र सरकारने देखील 2017 साली पद्मश्री पुरस्कार तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते प्रदान करून त्यांना सन्मानित केले. अशा या आपल्या सर्वांचा निवेदिता दिली. विवेकानंद केंद्राचा अखिल भारतीय उपाध्यक्ष आंतरराष्ट्रीय वक्ता लेखिका शिक्षिका विचार प्रसारक व जनहितेशी असे विविध भूमिकेतून आज सुद्धा आपले कार्य तितक्याच उत्साहाने करीत आहेत. म्हणतात ना, वुमन हरसेल्फ इज अ सोर्स ऑफ पॉवर, नो वन कॅन इम्पॉवर हर. धन्यवाद ज्योतिरादित्य. दिदींच्या विषयी बोलावे तितके कमीच आहे. यासाठी आम्ही दिदींच्या आयुष्यातील काही महत्वाचे प्रसंग एका नाटिकेच्या स्वरूपात सादर करू इच्छितो. तर मी युक्ता इंगळे आणि इतर विद्यार्थ्यांना नाटिका सादर करण्यासाठी मंचावर बोलवतो. Nerve to the lion's courage by their sympathy for the poor and the fallen and the downtrodden, shall go to the length and breadth of our land, preaching the gospel of equality, gospel of social raising up, gospel of health. हे स्वप्न होते स्वामी विवेकानंद यांचे. आज त्याच दिशेने वाटचाल करत असताना विवेकानंद केंद्र कन्याकुमारी आपल्या अनेक कार्यकर्ते व जीवनगती यांच्या मार्फत समाजासमोर व समाजातील युवकांसमोर आदर्श निर्माण करत आहेत. केंद्राच्या उपाध्यक्ष निवेदिता ताई या देखील एक आदर्श समाजसेविका व जीवनगतीचे उदाहरण आहेत. त्यांच्या जीवनातले काही प्रसंग आपण या सादरीकरणाद्वारे पाहू.
मी इयत्ता 8वी मध्येच ठरवले होते की मला माझ्या नेहमीच्या मार्गाव्यतिरिक्त काहीतरी वेगळं करायचं होतं. हे मार्ग चुकीचा नाही, पण तो मला माझ्या जीवनासाठी योग्य वाटला नाही. म्हणून नंतर मला स्वामी विवेकानंद केंद्राबद्दल माहिती झाली. याची गोष्ट मी माझ्या वडिलांना सांगितले. वडील म्हणाले किमान पदवीधर असणे आवश्यक आहे. म्हणून मी माझे पदवीचे शिक्षण पूर्ण केले आणि माझ्या शेवटच्या पेपरानंतरच केंद्राला पत्र लिहिले. मला केंद्रात सामील व्हायचे आहे असे पत्र मी स्वामी विवेकानंद केंद्राचे संस्थापक एकनाथजी रानडे यांना लिहिले होते. वयाच्या केवळ 18व्या वर्षी आपल्या जीवनाचे विजन विधींना नक्की केले होते. नंतर मला त्यांचे पत्र आले की ते दिल्लीला जात आहेत व ते नागपूरला उतरतील आणि तिथेच मला ते भेटतील. अर्थातच मी खूप घाबरले होते, कारण त्यांची विख्यात असलेली शिस्तप्रियता व ते मला कोणता प्रश्न विचारतील याबद्दल मी तणावात होते. बट देन द मुमेंट आय सॉ हिम बिकॉज ऑफ हिज रिअशरिंग पर्सनॅलिटी माझा सर्व तणाव दूर झाला. नमस्कार, तुम्हीच निवेदिता जिंका? हो, मीच निवेदिता. मीच तुम्हाला पत्र केंद्रामध्ये सामील होण्याबद्दल पत्र लिहिले होते. केंद्रामध्ये येण्याची वयोमर्यादा 21 आहे, तुम्ही 2 वर्षानंतर या. तुम्ही जर मला आता केंद्रामध्ये सामील केले नाही तर मी इतर संस्थेमध्ये जाईल. अहो, तुम्ही कुठेही जाल पण तुमचे पालक परवानगी देतील का? मी ठाम असेल तर मला नक्कीच परवानगी मिळेल. असं का? बर, मग मी तुमच्या पालकांनाच भेटतो. ठीक आहे, नमस्कार. इथून आपल्या लक्षात येते की एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी वाटेतल्या साऱ्याच अडचणी शुल्लक असतात जर आपला निश्चय पक्का असेल. पुढे निवेदिताताई केंद्रात सामील झाल्या, नंतर जीवनव्रती देखील झाल्या. त्यांनी एकनाथजी द मिशन पर्सनिफाइड स्वामी विवेकानंद इन अमेरिका योगा द वे ऑफ लाईफ बेस्ड ऑन द विजन ऑफ वननेस अशी पुस्तके देखील लिहिली. Believe in India, believe in yourself. You are part of a great civilization, great nation. And this is the time you can make your life itself golden by living for the country. याच विचारांनी हजारो युवकांना आयुष्यभर मार्गदर्शन करून दीदींनी अनेकांच्या आयुष्याला कलाटणी दिली आहे. दीदींच्या अखंड समाज कार्याबद्दल त्यांना शासनाने पद्मश्री पुरस्काराने गौरवले आहे. विनंती करते, आपण जोरदार टाळ्यांनी निवेदिता दिनीचं स्वागत. प्रशांत गायकवाड सर हे वैयक्तिक गीत सादर करतील आणि मग दीदी आपल्या सर्वांचं मार्गदर्शन करतील. जहां दिव्यता ही जीवन है, सागर का गांभीर्य जहां, जो कर्मों की फुलवारी है, नतमस्तक है विश्व वहां, नतमस्तक है
विश्व वहाँ जहाँ दिव्यता ही जीवन है। विपदाएं कितनी आनी है, कितने ही आघात सहे। विपदाएं कितनी आई है, कितने ही आघात सहे। किंतु अचल जो खड़ा हुआ है, वंदन शत शत नरवर है। वंदन शत शत नरवर है, जहाँ दिव्यता ही जीवन है। जिसके मन में ध्येय देव का, निशिदिन चिंतन वंदन है। देश भक्ति का प्रकाश हसता, जग को पंथ दिखाता है। जग को पंथ दिखाता है, जहाँ दिव्यता ही जीवन है। जिसका स्मित चैतन्य पुरुष है, शब्द शब्द नवदीप प्रखर। जिसकी कृति से भविष्य उज्ज्वल, उसको जग का वंदन है। उसको जग का वंदन है, जहाँ दिव्यता ही जीवन है। जहाँ दिव्यता ही जीवन है। सेवांकुर मध्ये कार्यरत आणि सेवांकुरच्या कार्यकर्त्यांच्या संपर्काने इथे उपस्थित तुम्हा सगळ्यांना माझा नमस्कार। आज आपला जो चिंतनाचा संवादाचा विषय आहे तो माय विजन माय ॲक्शन्स असा विषय आहे। आत्ता यांनी काही प्रसंग इथे नाटिकेतून दाखवले, तर असे काम करणारे अनेक कार्यकर्ते अनेक व्यक्ती आपल्या देशात आहेत। आज मी आली आहे म्हणून त्यांनी माझ्या याच्यातले दाखवले असतील, पण एकमेव निश्चित नाही आणि अतिविशेष तर बिलकुल नाही। असे काम करणारे अनेक असे दिव्य जीवन जगणारे ज्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन आम्ही सगळे काम करतोय, तर असं जीवन कसं घडतं, माझ्या जीवनाचं जे चित्र असेल ते काय असेल, म्हणजे जेव्हा अनेक वर्षांनंतर मी माझ्या जीवनाकडे बघीन तर मी कसं जीवन जगेन, हे विजन आहे। मला कसं जीवन जगायचं आहे, ठीक आहे, कधी कधी मला काय करायचं आहे, अच्छा तू काय करणार, असं जेव्हा लोक विचारतात शाळेमध्ये जाऊन किंवा महाविद्यालयांमध्ये, तर ते सांगतात आम्हाला डॉक्टर व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे, आय एस ऑफिसर व्हायचं आहे। हे सगळं प्रोफेशनल एम आहे, हे जीवनाचं ध्येय नाही आहे। म्हणजे माझं जीवन म्हणजे नेमकं काय, आणि जेव्हा मी माझं जीवन म्हणते त्या माझं मधलं मी कोण आहे ना। मी म्हणजे काही फक्त हे शरीर मन बुद्धी नाही आहे, तर जेव्हा मी म्हणते तेव्हा माझंच विस्तारित स्वरूप माझं कुटुंब आहे। मी माझ्या कुटुंबाची अंग आहे, पण मी फक्त माझ्या कुटुंबाचीच अंग आहे असं नाही, त्या कुटुंबाचं विस्तारित स्वरूप समाज आहे, मी समाजाची अंग आहे, त्या समाजाचं विस्तारित स्वरूप राष्ट्र आहे, मानव समाज आहे, सृष्टी आहे। म्हणजे जेव्हा मी म्हणते तेव्हा त्या मी, तो जो मी आहे तो
सृष्टीचा अंग आहे, राष्ट्राचा अंग आहे, समाजाचा अंग आहे, कुटुंबाचा अंग आहे. म्हणून जेव्हा मी माझं ध्येय किंवा माझं जीवन, मला जीवनात हे करायचंय असं जेव्हा म्हणते, त्या माझमध्ये फक्त या शरीर मन बुद्धीचा विचार जर असेल, तर ते असं झालं की मुलगा मोठा होतोय पण त्याचे फक्त पायच मोठे होतात, बाकी काही मोठंच नाही होत आहे, तर ते काय असेल? विकृती असेल, तो विकास नसेल, है ना. तर मला माझं जीवन हे विकृत करायचं आहे की विकसित करायचं आहे? विकृत करायचं असेल तर मी फक्त माझ्या पुरता विचार करून जगेन, जर विकसित करायचं असेल तर त्याच्यामध्ये माझ्या कुटुंबाचा, माझ्या राष्ट्राचा, या पूर्ण सृष्टीचा विचार असेल. आणि असं जीवन मी जगली, विकृत जीवन नाही जगली, विकसित जीवन जगली, असं एक समाधान आयुष्य पूर्ण जगल्यानंतर व्यक्तीला मिळेल. म्हणून मी म्हणजे माझा परिचय काय, जसं स्वामी विवेकानंद म्हणतात ना की तुम्ही पुस्तकालयातली सगळी पुस्तकं वाचली, असं होऊ शकतं की कोणी गीतेवरची सगळी पुस्तकं वाचेल, गीतेवर उत्तम भाषण देऊ शकेल, पण गीतेमधले काही तीन चार विचार किंवा जीवन मूल्य हे कसे जगायचे हे याच्या जीवनाकडे बघून समज शिका असं सांगता येईल असं काही जीवन मी जगलो नाही. तर माझ्या गीतेचा अध्ययनाचा अर्थ शून्य आहे, ती फक्त स्कॉलरशिप झाली, है ना. तर स्वामीजी म्हणतात की तुम्ही पूर्ण वाचनालय वाचून काढाल, पण जर तुमच्या जीवनात काहीही मूल्य नसेल तर ते जीवन हे जीवन, जसं एकनाथजी म्हणायचे, लाईफ ऑफ मेंटेनन्स झालं, है ना. आपण काही काही गोष्टी मेंटेन करतो, त्याचा उपयोग करावा म्हणून. असे काही लोक असतात, छान पेन मिळतो बरं त्यांना भेटीत, खूपच मस्त, एकदम स्मूथ लिहिणारा, इंक खूप चांगली आहे, सगळे असतात असे नाही, काही असतात ते म्हणतात वा इतका चांगला पेन आहे, मी हा विशेष कामासाठी वापरेन, रोज वापरून समाप्त नाही करणार, आणि म्हणून ते ठेवून देतात विशेष कामासाठी, विशेष कामासाठी, आणि शेवटी ती इंक सुकून जाते. तर तो पेन नुसता तसाच राहिला, त्या पेनचं प्रयोजन पूर्ण नाही झालं. किंवा एकनाथजी उदाहरण द्यायचे, एका माणसाने एक कार विकत घेतली खूप कष्टानी, कारण घर थोडं गावाच्या बाहेर होतं आणि मुलं बायको सगळेच त्यांना शहरात जावं लागायचं. कार घेतली, एकदम ती छान चमकणारी कार बघून त्याला वाटलं बापरे आपल्या शहरातले रस्ते इतके छोटे, इतका ट्रॅफिक, तर कोणी येऊन समजा ठोस दिली तर माझ्या गाडीला तर ती डॅमेज होईल, त्याच्यापेक्षा हिला गॅरेजमध्येच ठेवू, रात्री वगैरे एक छोटीशी चक्कर लावून घेऊ, ब्रेक ठीक आहे ना, हे ठीक, गिअर ठीक आहे ना वगैरे बघू, असं म्हणून तो रोज त्याला गॅरेजमध्ये ठेवेल, छानपैकी पुसून काढेल आणि मग असं रात्री वगैरे चक्कर मारेल, मग अगदी क्वचित अधनमधनं त्याच्यात जे काय तेल घालायचं ते तेल घालेल, तर त्या कारचं काही प्रयोजन नाही, है ना. दॅट कार इज ओनली मेंटेन्ड. तसंच मी जर फक्त माझ्यापुरती जगली की हां म्हणजे हो माझं नाव झालं पाहिजे म्हणून मी असं शिकेन, मग माझं छान घर असलं पाहिजे मग मी पैसे कमवेन, आणि मग माझं लग्न झालं पाहिजे आणि मग मला मुलं होतील, मग मी म्हातारा झाल्यावर किंवा म्हातारी झाल्यावर ती मुलं माझं बघतील म्हणून मी मुलांना चांगलं शिकवीन, मग मुलं शिकतील आणि मग नंतर एक दिवशी मी म्हातारी होईन आणि एक दिवशी मी मरून जाईन. म्हणजे मी माझ्या जीवनाची स्टोरी काय आहे, तर स्टोरी ऑफ मेंटेनन्स. तर मनुष्य जन्म हा फक्त केवळ स्वतःपुरता जगण्यासाठी नाही आहे, कारण आपली चेतना पण उच्च आहे आणि मनुष्यच फक्त सर्व प्राण्यांमध्ये असा आहे की जो मी कोण, माझ्या जीवनाचं प्रयोजन काय हा प्रश्न विचारू शकतो, बाकी कोणी नाही विचारत, आणि त्याप्रमाणे तो विचार करू शकतो, तो आपल्या चेतनाचा विस्तार करू शकतो. आणि म्हणून जर समजा तिथे युद्ध होत आहे, आपले जे सैनिक आहे त्यांचे जे काय हाल समजा युद्धामध्ये झाले ते बघितल्यावर आपल्या डोळ्यात पाणी येतं, काही संबंध नाही आहे, त्यांचं नाव माहीत नाही आहे पण तरीही येतं, ही आत्मीयता आपली असते. आणि म्हणून मनुष्याच्या चेतनाचा विकास हेच त्याच्या जीवनाचं प्रयोजन आहे. म्हणून त्याचा जन्म असा असला पाहिजे की तो राष्ट्राच्या, कुटुंबाच्या, राष्ट्राच्या याच्या हितासाठी तो जगला पाहिजे. स्वामी विवेकानंदांचं एक खूप पॉवरफुल वाक्य आहे, दे अलोन लिव्ह हू लिव्ह फॉर अदर्स, द रेस्ट आर मोर डेड दॅन अलाईव्ह.
दे अलोन लिव हू लिव फॉर अदर्स द रेस्ट आर मोर डेड दॅन अले. कारण अदर्स कोणी आहेच नाही, ते आपलाच विस्तार आहे, आपलंच विकसित स्वरूप आहे. आणि म्हणून माय विजन म्हणजे माझं जीवन कसं असेल. मी समजा गेल्यावर, आता तुम्ही खूप यंग आहात, तुमच्यासमोर असे मृत्यूची गोष्ट करणं योग्य नाही, पण आपल्या संतांनी सांगितलंय की तो दिवस आठवून जर जीवन जगलं तर जीवन आपण एक एक क्षण अत्यंत प्रखरतेने जगतो, आनंदाने जगतो. कारण माहित आहे आपल्याला एक दिवस हे सोडायचं आहे शरीर. तर शेवटच्या दिवशी मला हे समाधान असलं पाहिजे की हा माझ्या जीवनामुळे इतक्या लोकांचं आरोग्याची रक्षा झाली, इथे हे हे ठीक झालं, इतके लोक चांगल्या कार्यामध्ये आले आणि मी काहीतरी एक सेवेचं वातावरण निर्माण करण्यामध्ये माझा पण योगदान होत, काय असू शकत, असं काय माझ्या जीवनाची स्टोरी असेल. व्हॉट इज माय व्हिजन, हाऊ डू आय लुक ॲट माय लाईफ, हाऊ पीपल विल लुक ॲट माय लाईफ. जसं व्हिजन असेल ते फक्त व्हिजन असून चालत नाही, स्वप्न तर मोठी पण त्याप्रमाणे जर कृती नसेल तर काहीच शक्य होत नाही. एक मराठीत एक गाणं आहे, खूप छान गाणं आहे ते, मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने, आहे तर एका भक्ताचं गाणं आहे ते, खूप सुंदर आहे. त्याच्यामधलं जे शेवटचं कडवं आहे त्या कडव्यामध्ये ते कडवं असं आहे की श्वास जैसा ध्यास माझा, म्हणजे ध्यासाप्रमाणे माझा श्वास असेल किंवा जसा मी श्वास घेईन तसा माझा ध्यास निश्चित होईल. श्वास जैसा ध्यास माझा, सूर तैसे गीत. मला गाणं तर खूप छान घ्यायचंय पण मी बेसूर म्हणते तर गाणं छान कसं होणार, माझी सूर कुठले लावते. मला सेवेचं कार्य करायचंय पण सतत मी मी मला काय मिळतंय, माझं काय, मला कुठे वेळ आहे, हो मला खूप सेवा करायची इच्छा आहे पण ना मला वेळच नाही. असे जे लोक असतात ना त्यांची इच्छा बिच्छा काही नसते, ते फॅड असतं फक्त. इच्छा असेल तर आपण वेळ काढतो, कृती होते आपल्या हातून. इच्छा खरं आहे का? तर सूर तैसे गीत, गीत जैसे सूर नाही आहे, हे खूप विशेष आहे. सूर तैसे गीत म्हणजेच काय, माझा एक एक दिवस एक एक क्षण मला जसं जीवन जगायचंय, जसं माझं जीवनाचं चित्र मी बघितलंय पूर्ण 70 वर्ष 80 वर्ष जे काय माझं वय असेल त्यासाठी मी जे बघितलंय तसा माझा एक एक दिवस असेल. सूर तैसे गीत म्हणजे जसे सूर होतील तसं गीत निर्माण होईल, जसे रंग भराल तसं चित्र तयार होईल, जसे कृती कराल तसं जीवनचित्र त्याप्रमाणे घडेल. तर आज माझी कृती काय, एक तर स्वतःच्या जीवनाचं एक विजन की हाऊ माय लाईफ बिकम्स मिनिंगफुल, अर्थपूर्ण माझ्यासाठी पण होतं आणि दुसऱ्यांसाठी पण होतं, असं माझं जीवन काय असं. आणि तुम्ही सगळे तर अशा पेशामध्ये येत आहात की जिथे तुमचं रोजचं काम सुद्धा सेवा आहे. केली तर, मी केली तर एवढ्यासाठी म्हणते की पेशंटशी बोलताना सुद्धा आपण कसं बोलतोय, आपला भाव काय आहे, म्हणजे अगदी वेळ नसला तरी जे दोन शब्द बोलू तेही कसे असतील. तर म्हणजे कामच ही सेवा आहे, पण तरी म्हणून मी तृप्त राहीन, माझं मी जिथे कुठे डॉक्टर म्हणून काम करीन तिथे मी बस तेवढंच काम करीन असं नाही. तर माझ्या मनामध्ये हे जे एक सेवेचा अंकुर आहे तो अजून 100 लोकांच्या 100 डॉक्टरांच्या हृदयात वाढला पाहिजे, त्यासाठी मी किती वेळ देईन, मी काय करीन, विचार करू शकतो माझं जीवन कसं असेल. तर त्याप्रमाणे प्रत्येक कृती, मग माझा दिनक्रम तसा असेल, माझा स्वाध्याय वाचन तसं असेल, माझी संगती तशी असेल, मला मिळणारा जो वेळ आहे तो वेळ मी अशाच याच्यामध्ये म्हणजे अशाच लोकांमध्ये किंवा अशाच कार्यामध्ये मी लावीन. म्हणजे एक एक एकनाथजी म्हणायचे, वन्स द पर्पज ऑफ युअर लाईफ इज डिसाइडेड देन ईच मोमेंट बिकम्स मिनिंगफुल, ईच हॅपनिंग इन युअर लाईफ बिकम्स मिनिंगफुल. म्हणजे अगदी मोठ अडचण जरी आली तरी त्या अडचणीत, त्या म्हणजे काय म्हणतात, एक खूप मोठ बाधाच म्हणतो ना मराठीत, बाधा आली तर त्याच्यामध्ये काय संधी लपून आहे हे आपल्याला शोधता येतं, मग आपण हतबल नाही होऊन जात,
स्वामी विवेकानंद एकनाथ जी वगैरह यांच्या जीवनातून आम्ही हे शिकतो. स्वामी विवेकानंद तुम्हाला माहित आहे, स्वामी विवेकानंद अमेरिकेत गेले का, तर मी भारतीय संस्कृतीचं हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व करीन म्हणून गेले, तरच माझ्या लोकांचा आत्मविश्वास परत येईल. तिथे गेल्यावर कळलं की रजिस्ट्रेशनची डेट गेली, त्यानंतर परिचय पत्र पाहिजे, तरच रजिस्ट्रेशन होऊ शकतं, काही परिचय पत्र नाही. बरं, हातात पैसे होते ते फक्त परतीचे होते, परतीच्या तिकिटाचे. त्यांनी त्यांना वाटलं होतं मी जसं भारतामध्ये भिक्षा मागितली, झाडाखाली झोपलो, मंदिरात झोपलो, तसंच मी इथेही करीन. तिथे तसं अलाउड नव्हतं, भिक्षा देणारे कोणी नव्हते, तो गुन्हा होता. म्हणून परतीचे पैसे समाप्त होतात, ते कोणी विचार केला असता बाबा रे एनिवे मला शक्य नाही, परत जा, इतक्या 10,000 दूरच्या देशात कशाला खितपत पडा. आज तर आपण आपल्याकडे ईमेल आहे, फोन आहे, सगळं आहे, त्याकडे तर काहीच नव्हतं. जहाजातून यायचं ते दीड दीड महिना प्रवास करून, कोणी असतात तर चला परत म्हणून वापस आला असत. पण हे राहिले, लोक त्यांचे कपडे ओढतात, कधी कोणी त्यांना दगड मारतात, कोणी म्हणतात ह्या कुठल्या जंगली देशात ना आलाय, काय विचित्र पोशाख केलाय, सगळं सहन करत. आणि ते एकदम म्हणजे निश्चय असेल तर मार्ग मोकळा होतोच होतो. आणि प्रत्येक अडचण, प्रत्येक बाधा ही खरं म्हणजे संधी असते. कल्पना करा, मी आताच नाशिकला होते, तिथे एक स्वामी आहेत, ते तिथे काम करतात त्र्यंबकेश्वर एरियामध्ये. तर ते स्वामी मला सांगत होते, कल्पना करा म्हणे सर्वधर्म परिषद 70,000 पत्र लिहिली त्या लोकांनी, संपर्क केले, काय खर्च केला आणि काय काय त्यांनी सगळा योजना केली. आणि त्या ते सगळी तयारी शेवटी कोणासाठी होती, नियतीनी ती स्वामी विवेकानंदांसाठी गेली होती. पूर्ण त्या प्लॅटफॉर्म वरनं पूर्ण जगाला स्वामी विवेकानंद माहिती झाले. का, ते जर परत आले असते तर नसती झाली. ते एकदम पक्के पाय रोवून उभे राहिले, जे सहन करायचं आहे करीन. मग समजा इथून 2 महिने अजून वेळ आहे तर बोस्टन थोडं स्वस्त आहे, तिथे जाईन. अच्छा, यांना चर्चमध्ये भाषण द्यायला लोक नाही मिळत, त्यांचा तर चांगला बायबलचा अभ्यास होता, मी चर्चमध्ये जाऊन भाषण देईन तर मला थोडे पैसे मिळतील. असं सगळं सहन करावं लागलं आणि शेवटी स्वामी विवेकानंद त्या सर्वधर्म परिषदेमध्ये सहभागी झाले. म्हणून जेव्हा आपलं व्हिजन निश्चित होतं ना, याचा अर्थ असा नाही की रस्त्यामध्ये अडचणी येणार नाही, भरपूर येतील, पण तरी आपण पक्क राहिलो तरच आपल्या आतमध्ये जी शक्ती असते त्या शक्तीचं प्रगटीकरण होतं, नाहीतर होत नाही. नाहीतर कुत्रा जसा असतो ना, तो जातो, त्याला इकडे जायचं असतं, मग कोणीतरी तिकडनं दगड मारतो, मग तो दिशा बदलतो, मग तिथे त्याला 2 कुत्री भांडताना दिसतात, तो पण त्याच्यामध्ये जातो, मग एक कुत्रा खूप याला जोराने चावतो म्हणून तो केकाटत अजून तिसऱ्या दिशेने जातो. बस असंच मोमेंट टू मोमेंट क्षणिक जीवन जगत असतो. आपलं जीवन असं नसलं पाहिजे. आणि म्हणून माझी ऍक्शन कशी आहे, स्वप्न तर आपण सगळे बघतो. आता सेवांकूरच्या संपर्कात येऊन असेही तुम्ही अनेक असाल जे नवीन आहेत, ते प्रथम आले असतील, पण तुमच्याही मनात ती इच्छा जरूर होईल की हा खरंच काहीतरी केलं पाहिजे, देशासाठी केलं पाहिजे. आज मला चांगली डिग्री मिळते, मी चांगलं शिकणार आहे, डॉक्टर होणार आहे, पण असे गावागावांमध्ये असे लोक आहेत, केवळ मदत नाही मिळाली आणि म्हणून गेले, आणि मुलगा अनाथ झाला, पत्नी विधवा झाली, असे अनेक कहाणी आहेत. नाही, मी अशा ठिकाणी जाऊन काम करीन. मी एकदा सेवांकूरच्याच कार्यक्रमाला गेली होती, सेवांकूरच्या शिबिराला चित्रकूटमध्ये, तेव्हा आम्ही एक हॉस्पिटल बघितलं, एकदम वेल फर्निश्ड पण रिकाम, कारण डॉक्टर नाही आहेत. चित्रकूटमध्ये येऊन कोण डॉक्टर काम करणार, मी शहरात काम करीन. तर कमीत कमी काही वर्ष तरी, काय म्हणजे अशी काही स्वप्न बघितली पाहिजे की ज्यांनी माझ्या जीवनाची सार्थकता झाली. मग त्याच्यामध्ये अडचणी येतील, कोणी काही म्हणतील, घरचे म्हणतील, असंही असू शकत, पण अशा वेळी त्या अडचणींना जेव्हा आपण तोंड देतो ना, तेव्हाच आपल्या आत्मिक शक्तीचं प्रगटीकरण होत. जीवनात जी शक्ती प्राप्त होते, जी शब्दांना शक्ती प्राप्त होते, जीवनाला अर्थ प्राप्त होतो,
जी सार्थकतेची अनुभूती होते ती अशा ध्येयानुसार जीवन जगण्यामध्ये जीवन जगत असताना आलेल्या अडचणींना तोंड देऊन येते। तर हे आजच्या विषयाचं थोडक्यात मी म्हणेन म्हणजे बिंदू आहेत, पण मला जास्त संवाद करायला आवडेल आणि तसंही हा संवादच आहे म्हणून आता मी थांबते। आता तुम्ही काही प्रश्न विचारू शकता, मला जे काय याच्यात जोडायचं असेल जोडू शकता, आपण आता चर्चा करू जरूर संवाद करू। हां नमस्कार ताई, तुम्ही आता जसं सांगितलं आमचं विजन जे आहे स्वप्न आम्ही पाहतो, पण ऍक्शनशी सुरुवात होतात, पण सातत्य जे मध्ये त्याचं आहे ते सातत्यपूर्ण ऍक्शन्स मला असं वाटतं की माझ्या आयुष्यात होत नाही, तर सातत्य त्या माझ्या ऍक्शन्स मध्ये राहावं आणि चिकाटीनं ते शेवटापर्यंत जावं याच्यासाठी काय करावं त्याविषयी थोडं सांग। बरोबर आहे, खरी समस्या हीच असते म्हणजे आरंभशूर अनेक असतात पण सातत्य राहत नाही। याच्यामध्ये एक तर असं आहे की समजा उदाहरणार्थ मी जे काय करायचं ठरवलंय मी आज करायचं होतं केलं नाही, तर लगेच दुसऱ्या दिवशी ते करायचं, तेव्हा असं नाही म्हणायचं की अरे आता तर आज तर गुरुवार आहे ना आज करायचं राहिलं तर आता मी सोमवारपासून करेन, सोमवार ना आठवडा सुरू होतोय किंवा मग नाहीतरी मग परीक्षाच येते मग असं मी करतो, परीक्षा वगैरे झाली की मी एकदम पुढच्या दुसऱ्या दिवसापासून सुरू करेन, असं करायचं नाही, लगेच दुसऱ्या दिवशी। समजा आता तुमचं काही सेवांकुरचे म्हणजे समजा सेवांकुरचा कार्यकर्ता असेल, सेवांकुरचे काही साप्ताहिक बैठका असतील, एक बैठक समूह मिस झाली दुसऱ्या बैठकीला मी जाईन, कारण माझी ही निष्ठा आहे, माझी ही कमिटमेंट आहे, राष्ट्राशी कमिटमेंट आहे, माझ्या लोकांशी कमिटमेंट आहे। म्हणजे तेच मी म्हटलं ना की चार पाच मूल्य यांनी माझा परिचय होतो, तर एक काय जे ठरवलं ते मी करतो, नाही झालं काही कारणांनी असं होतं कधी कधी एकदम घरी कोणी आजारी पडलं आपण घरी गेलो, म्हणजे समजा या गावातलं नाहीये गावी गेलो असो, एखादा ब्रेक येतो। स्वामी विवेकानंद असं म्हणतात हजारदा जरी तुम्ही चुकले तरी हजार आणि एकदा परत सुरुवात करा, सोडू नका, असं होऊ शकतं आणि त्याला पोस्टपोन नका करू, म्हणजे मुहूर्त शोधून मी सुरू करीन नाही तर आता एक तारखेपासून सुरू करीन, असे लोक असतात की उन्हाळ्यामध्ये पक्क, असे लोक असतात मोठे मोठे ग्रंथ वाचायचं ठरवतात आणि म्हणतात की उन्हाळ्यामध्ये मी नक्की वाचेल, असं उन्हाळ्यात बिन्हाळ्यात होत नसतं, रोज 20 पानं वाचा तुम्ही वाटेल तितके मोठे ग्रंथ जीवनामध्ये वाचून संपवू शकता। तर म्हणून नित्य जर आपलं व्हिजन आपल्याला हे करायचं असेल तर मी म्हटलं ना प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण हा ध्येयानुसार जगला पाहिजे आणि ध्येयाचं म्हणजे जीवनाची सार्थकता ही तुम्हाला यश प्राप्त झालं की नाही याच्यात नाही आहे, जीवनाची सार्थकता मी माझ्या ध्येयानुसार जीवन जगली का याच्यात आहे। जसं आता मी उदाहरण देते की महाराणा प्रताप ठीक आहे चितोड प्राप्त करायचा म्हणून त्यांनी प्रयत्न केले आणि चितोड म्हणजे त्यांच्या काळात आयुष्यात काही त्यांना ते घेता नाही आला आणि चितोड चितोड करत त्यांनी शेवटी आपला प्राण सोडला। मग आता महाराणा प्रतापांचं जीवन हे सार्थक आहे की निरर्थक झालं वेस्ट झालं, काय म्हणाल तुम्ही? सार्थक आहे, त्यांना चितोड मिळाला नाही है ना, पण तरीही ते त्यासाठी जगले, भगतसिंग या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जगले। मी इथे अंदमानमध्ये केंद्राच्या बऱ्याच शाळा आहेत, तर मी जेव्हा गेली होती पोर्ट बेअरला तर तिथे ते सेल्युलर जेल आहे जिथे वीर स्वातंत्र्यवीर सावरकर वगैरे सगळ्या क्रांतिकारकांना ठेवलं होतं, तिथे एक एक्झिबिशन आहे, ते एक्झिबिशन बघितलं की डोकं सुन्न होतं। एक एक क्रांतिकारक त्याचं नाव आहे त्याचं वय 17 वर्ष 18 वर्ष 21 वर्ष
आणि कोणी आत्महत्या केली, कोणाला जबरदस्तीने दूध पाजलं ते लंग्स मध्ये गेलं आणि तो बुद मरून मेला, कोणाला फाशीची शिक्षा झाली, कोणी पागल झाला, इतक्या यातना सहन करत ते सगळे राहिले. पण मग आता त्यांचं जीवन काय व्यर्थ गेलं? आजही ते वाचलं की आपलं रक्त तापत आणि नाही मी पण काहीतरी करायला पाहिजे ही प्रेरणा मिळते. आजही त्यांचं जीवन सार्थक आहे, आजही ते प्रेरणा देतात. तर म्हणून जे आपलं ध्येय आहे त्यानुसार जगायचा प्रयत्न करायचा. आज जर नाही झालं उद्यापासून लगेच सुरू करायचं, लगेच सुरू करायचं. याच्यावर एक फक्त जोर ठेवला तर हळूहळू होतं. आणि समजा असं काही काम आहे की ज्याला 2-3 तास लागतात, म्हणजे आता समजा एकटं बसून काही करायचं काम आहे, म्हणजे समजा आता स्वाध्याय समजा उदाहरणार्थ, तर मी 5 मिनिटं तरी करीन, म्हणजे अगदी वेळ नसला तरी असं म्हणायचं. आणि आपल्याकडे ऍक्च्युअली वेळ असतो, आपण वेळ नाही असं म्हणतो. आणि जेव्हा 5 मिनिटं वाचायला बसू तेव्हा आपण 20 मिनिटं तरी वाचून असतो. म्हणजे समर्थ रामदासांचं जे वाक्य आहे ना ते अगदी खरं आहे, केल्याने होता आहे रे आधी केलेची पाहिजे रे. स्वामी विवेकानंदांचं एक दुसरं हे फार सुंदर आहे, प्युरिटी पेशन्स अँड परसिव्हिअरन्स. हे 3 हवे जीवन ध्येयपूर्ण जीवन जगायचं असेल तर. प्युरिटी म्हणजे आपले हेतू शुद्ध असले पाहिजे, म्हणजे मी जे काय ध्येय ठरवलंय ते शुद्ध हेतूने ठरवलंय. माझ्या आत्मशक्तीच्या प्रगटीकरणासाठी, दिव्यत्वाच्या प्रगटीकरणासाठी, जीवनाच्या सार्थकतेसाठी ठरवलंय. त्या मी मध्ये हे पूर्ण राष्ट्र सृष्टी सगळे व्याप्त आहे तसं मी माझं जीवन ठरवलंय. म्हणून शुद्ध हेतू प्युरिटी. दुसरं आहे पेशन्स. कुठलंही रचनात्मक कार्य हे लगेच होत नसतं. बिल्डिंग बांधायची खूप वेळ लागतो आणि बिल्डिंग पाडायची असेल तर आजच्या टेक्नॉलॉजीनी 2 मिनिटं सुद्धा नाही लागत. पण बांधायला आजची टेक्नॉलॉजी कितीही वापरली तरी काही दिवस तरी लागते ना. तर रचनात्मक कार्याला वेळ लागतो हे जर लक्षात घेतलं तर मग पेशन्स धैर्य. आणि तिसरं आहे परसिव्हिअरन्स सातत्य, जे स्वामी विवेकानंदांनी सांगितलं. अगदी बरोबर प्रश्न विचारला. सातत्य ही आज आपली समस्या आहे, कारण आपलं मन खूप इकडे तिकडे जातं आणि इकडे तिकडे गेल्यामुळे मला काय करायचं होतं हे मी विसरून जाते. हॅलो मॅम, मॅम मी आता बघितलं की तुम्ही योग या विषयावर एक पुस्तक लिहिलंय. सो हा डिसिजन घेणं की मला पुस्तक लिहायचंय हा कसा घेतला, आणि तो डिसिजन घेतल्यानंतर जे काही अडथळे आले त्याबद्दल मला ऐकायला आवडेल. काय, मी विवेकानंद केंद्राची कार्यकर्ती आहे. ठीक आहे, तर मी जे काय काम करते ते केंद्राची कार्यकर्ती म्हणून करते. म्हणजे हे जे पुस्तकं मी लिहिली ती मी व्यक्तिगत मला काहीतरी लिहायचं आहे म्हणून लिहिलं असं नाही आहे. तर माझ्याकडे प्रशिक्षणाचं दायित्व आहे, म्हणजे बरेच वर्षांपासून आहे. तर त्या दायित्वामध्ये माझ्या असं लक्षात आलं की काही विषय जरी प्रशिक्षणामध्ये त्याची चर्चा झाली तरी नंतर परत त्याच्यावर चिंतन करायला वगैरे जर पुस्तक असेल तर बरं होईल. आणि अशी आवश्यकता पण होती, तर केंद्राची जी टीम आहे त्यांच्याबरोबर चर्चा करून मग ते पुस्तक लिहिलं जातं. तर मग आता जेव्हा पुस्तक लिहायचं आहे तर याच्यामध्ये म्हणजे एक तर माझा खूप प्रवास असतो, त्याच्यानंतर शिबिरं वगैरे असतात कन्याकुमारीला, तर असं पुस्तक लिहिण्यासाठी मी 1 महिना वेळ काढला, बसली आणि पुस्तक लिहिलं असं जनरली होत नाही. तर म्हणून हेच समर्थांचं, समर्थ रामदासांचं जे वाक्य आहे की केल्याने होता आहे रे आधी केलेची पाहिजे. कधी अर्धा दिवस वेळ मिळाला तर जेवढं लिहायचं तेवढं लिहून टाकायचं, मग परत जेव्हा वेळ मिळाला परत लिहायचं, तर असं करायचं. आणि मग नंतर ते एकदा परत 3-4 वाचून
परत त्याच्यामध्ये सुसूत्रता आणायची, कारण असं मध्ये मध्ये गॅपने लिहिलेलं आहे ना, त्याच्यामुळे कधी कधी एखादा पॉइंट परत परत लिहिला गेला असू शकतो किंवा असं काही होऊ शकतं. तर जर रोज नित्य काही करत राहिला तर ते होऊन जातं. त्याच्यामुळे जी काय पुस्तकं मी लिहिली आहेत ती केंद्राच्या संदर्भातच लिहिली आहेत. आत्ता एक नवीन पुस्तक आलंय जे इथे नाही आहे, म्हणजे औरंगाबादच्या केंद्रात अजून आलं नाही आहे. सध्या ते इंग्रजीमध्येच आहे, नंतर मराठी ते येईल. पण ते तुम्ही जरूर वाचा, कारण त्याच्यामध्ये आपली संस्कृती समजणं, म्हणजे संस्कृती म्हटलं की आपले, आता जर मी इथे प्रश्न विचारला तर अनेक उत्तरं येतील. आणि मग संस्कृतीमध्ये असं काय आहे की ज्याची आपण रक्षा केली पाहिजे, काय आहे जे काळानुसार बदललं पाहिजे. मग आता ठीक आहे, जेव्हा आपण एकमेकांना भेटतो तेव्हा हाय का नाही म्हणायचं, नमस्तेच का म्हणायचं, म्हणजे हाय मध्ये वाईट आहे का काही, तर वाईट काहीच नाही आहे. पण मग आपण नमस्ते का म्हणतो, अशा अगदी छोट्या छोट्या पण अनेक गोष्टी, म्हणजे एकतर संस्कृतीच कशी समजायची, त्याचे तीन अंग आहेत. तर हे जे पुस्तक आहे, तर गेले 25 वर्ष जे आचार्यांचं प्रशिक्षण होतं कन्याकुमारीला, तर त्यांना हे लेक्चर्स द्यायचे मी, जवळजवळ 20-21 लेक्चर्स आहेत ते. मग त्या सगळ्यांचं म्हणणं होतं की दीदी तुम्ही हे पुस्तक रूपाने काढा, म्हणजे आम्ही हे आसाम अरुणाचल अंदमानचे टीचर्स आहेत सगळे, म्हणजे मग आम्ही तिथे पण अधनमधन याला रेफर करू शकू. तर मी हो हो म्हणत होती, पण त्याला काही वेळ नव्हता मिळत, कारण बरंच लिहिणं होतं. मग त्यांनी स्वतः ऑर्गनाईज केलं, एका प्रिन्सिपलला डिप्युट केलं, तो परत एका शिबिरात आला, त्यांनी सगळी लेक्चर्स ऐकली. पण मी अशी चर्चात्मक घेते, तर त्यांनी जे काय त्याला वाटलं ते ऐकून सगळं, त्यांनी सगळं रेकॉर्ड केलं, ते ऐकून लिहून काढलं आणि मला ड्राफ्ट पाठवला. आता एवढं केल्यावर तर आता मला काहीतरी केलंच पाहिजे, म्हणजे इतकी आवश्यकता त्यांना वाटते हे लक्षात आलं. मग मी ते पुस्तक, आता कोरोनामध्ये बऱ्यापैकी वेळ मिळाला, प्रवास नव्हते, तर ते पूर्ण झालं. 450 पानाचं पुस्तक आहे, पण म्हणजे असं कुठूनही वाचू शकतो असं पुस्तक आहे. तर नंतर इथे केव्हा आलं की जरूर घ्या, म्हणजे वाचा. तुम्हाला जर संस्कृतीबद्दल अनेक प्रश्न असतील तर ते पुस्तक आहे, म्हणजे असे गरजेनुसार पुस्तकं लिहिल्या गेली. आणि शेवटी हे असंच असलं पाहिजे, म्हणजे व्हेन वी हॅव समथिंग टू शेअर विथ अदर्स, इट्स ओनली देन वी शुड डू, नॉट बिकॉज आय वॉन्ट टू हॅव सम नेम ऑर समथिंग लाईक, असं नसलं पाहिजे. हॅलो मॅम, मला एक प्रश्न आहे की तुम्ही 18 वर्ष निर्णय घेतला केंद्रात जाण्याचा, तुम्ही त्यावेळी निर्णय घेताना कोणकोणत्या गोष्टी विचारात घेतला? आज लहान लहान निर्णय घेताना पण आपण गोंधळून जातो, म्हणजे एक क्लिअरिटी ऑफ थॉट नसते, मग यासाठी काय करायला पाहिजे? काय जसं ते हिने सांगितलं ना, तिने बहुधा माझ्या एका मुलाखतीतनं सांगितलं, मी 8वीत असताना मला काहीतरी देशासाठी करायचंय अशी इच्छा निर्माण झाली, पण काय करायचं हे काही तेव्हा क्लिअर नव्हतं. मग मी जेव्हा 11वीत होती, म्हणजे ते मॅट्रिक्युलेशन वर्ष होतं, तेव्हा मॅट्रिक्युलेशन असायचं 11वी, आणि नंतर 3 वर्ष ग्रॅज्युएशन होतं. तर मॅट्रिक्युलेशनमध्ये असताना मी विवेकानंद केंद्राबद्दल वाचलं, तर मला जे तेव्हा जे माझ्या मनात होतं ते असं होतं की मी पण जनजाती क्षेत्र, म्हणजे ज्याला आपण आधी वनवासी म्हणायचो, तर जनजाती क्षेत्रात जाऊन मी काम केलं पाहिजे, तिथे मी मुलांना शिकवलं पाहिजे, तिथे त्यांच्याबरोबर राहिलं पाहिजे, अशी माझी एक खूप तीव्र इच्छा होती. तर ते जे मी पेपरमध्ये वाचलं त्याच्यामध्ये विवेकानंद केंद्राच्या केंद्रामध्ये त्यांनी असं असं युवक युवतींना प्रशिक्षण देऊन देशाच्या सुदूर भागामध्ये पाठवून सेवा कार्य करायला सुरुवात केली आहे, असा त्याचा एक न्यूज होती ती तरुण भारतात आलेली. मी वर्धेची आहे तेव्हा तिथे मी ती वाचली. मग ती वाचल्यावर मला वाटलं अरे मलाही तर हेच काम करायचं आहे, आणि विवेकानंद केंद्र हेच करत आहे, मग मी आसाम अरुणाचल वगैरे इथे जाईन असा विचार मनात घेऊन मी जाऊन माझ्या वडिलांना सांगितलं. तर त्यांना माहीत होतं केंद्राबद्दल, त्यांनी सांगितलं तिथे मिनिमम ग्रॅज्युएट व्हायचं आहे. तर म्हणून मी असा काही खूप विचार केला असं नाही, म्हणजे मला माहीत नाही, पण एक माझ्या असं लक्षात येतं की जेव्हा आपण काही करायचं ठरवतो ना, म्हणजे काहीतरी वेगळं थोडं, तेव्हा यू नीड टू प्लंज इन दॅट, त्याच्यासाठी एक धैर्य लागतं. खूप युवक असे भेटतात म्हणजे आम्हाला केंद्रामध्येही आणि काम करत असतानाही,
की त्यांनाही असं काहीतरी करायचं असतं. म्हणजे काही जण तर असे असतात की त्यांना जीवनव्रती म्हणून केंद्रात यायचं असतं, पण ती हिंमत नाही होत. म्हणजे कुठेतरी नंतर काय होईल, मग म्हातारा झाल्यावर काय होईल, समजा मला इथे नाही आवडलं तर काय होईल, असे प्रश्न येतात का येतात. म्हणजे तर ते जे एक धैर्य लागतं ते मला सुदैवानी होतं हे मला आत्ता जाणवतं, तेव्हा मला तेही माहीत नव्हतं. आणि मुख्य म्हणजे घरचे संस्कार होते, कारण काही कार्यकर्त्यांना घरनं खूप विरोध होतो. मला विरोध असा नाही झाला, फक्त माझ्या आई वडिलांची इच्छा होती की मी जर अजून शिकावं, कारण चांगले मार्क्स मिळायचे. म्हणजे मी फर्स्टच यायची नाही, मी ओपन मेरिट स्कॉलरशिपमध्ये शिकत होती. पण मी त्यांना म्हटलं मला मार्क तर खूप छान मिळतात, पण माझं ज्ञान वाढतंय की नाही हे मला कळत नाही आहे, आणि ते जर मी समाजाबरोबर काम केलं तर वाढेल असं मी वडिलांना सांगितलं. त्यांनी पण म्हणजे खूप मोठेपणा आहे माझ्या आई वडिलांचा, त्यांनी मानलं, मला अनुमती दिली. त्याच्यामुळे तो संघर्ष मला कमी होता आई वडिलांना पटवणे. मग 3-4 वर्ष झाल्यानंतर माझ्या वडिलांचं माहीत मला पत्र आलं की तुझी इच्छा होती, तू काम केलं, आता आम्हाला असं वाटतं की तू परत ये आणि तू सेटल हो, कारण आम्ही आत्ता आहोत, नंतर आहो की नाही माहीत नाही, म्हणजे नाहीच राहणार एका एक काळ तर असा येईलच, तर तुझी म्हणजे तुझ्या भविष्याचा विचार करून आम्हाला असं वाटतं तू परत ये. मग मी तेव्हा त्यांना पत्र लिहिलं की मी हे काम केलं, मला कळलं की मला हे काम आवडत आहे. दुसरं असं आहे की विवाहाबद्दल माझं काहीच वाईट मत नाही आहे, म्हणजे तो पण एक चांगला मार्ग आहे, चांगला कुटुंब उभं करणं हे पण खूप आवश्यक आहे. पण मला असं वाटत नाही की माझा स्वभाव असा आहे. दुसरं जर तुम्ही सेक्युरिटी म्हणत असाल तर सेक्युरिटी काय, ती स्वतःच्या आत्मविश्वासावर आहे, ती ईश्वराच्या श्रद्धेवर आहे. लग्न केल्यावर नवरा कसा निघतो हेही कोणाला माहित आहे, तो जगतो की नाही हेही कोणाला माहित आहे. म्हणजे जर हे लिहिलंच असेल सिक्युरिटी नाहीये तर नाहीच मिळणार, आणि लिहिलं असेल आहे तर ती कुठेही मिळेल. आणि शेवटी असं आहे की स्वतःवर जर हिंमत असेल तर, म्हणजे वडिलांनी असं लिहिलं होतं तिथे तुझं कदाचित नंतर पटेल नाही पटेल, मी म्हटलं असं पण होऊ शकतं, पण ते लग्न झाल्यावर नवऱ्याशी सुद्धा पटेल न पटेल प्रश्न तर कुठेही येऊ शकतो. पटवूनच घ्यायचंय तर ते प्रत्येक ठिकाणी शिकावं लागतं, मग विवाहित जीवन असो की असं म्हणजे पूर्णकालीन कार्यकर्त्याचं जीवन असो. म्हणून मी त्यांना लिहिलं तुम्ही आशीर्वाद द्या सगळं ठीक होईल, मी याच मार्गात राहते. त्यांनी दिले पण त्यांनी त्यांच्या परीने प्रयत्न केले. म्हणून खूपदा धैर्य लागतं, ईश्वरावर थोडा स्वतःवर विश्वास आणि ईश्वरावर श्रद्धा लागते. आणि जे भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात ना की अनन्याश्चिंतयंतो माम ये जना पर्युपासते, म्हणजे सतत माझा जे विचार करतात त्यांचा योगक्षेम मी स्वतः त्यांच्यापर्यंत घेऊन जातो, म्हणजे त्यांच्या ज्या काय आवश्यकता असतील त्या मी पूर्ण करतो. हे अगदी खरं आहे, म्हणजे हा विश्वास पाहिजे. खरोखर तो ईश्वर सर्वत्र आहे. जर आपण म्हणजे समाजाचा राष्ट्राचा विचार करून जर काही काम करतोय तर समाज आणि राष्ट्र आपली काळजी घेतं, हेही तितकंच खरं आहे. ही म्हणजे सगळ्या कार्यकर्त्यांची अनुभूती आहे, कशाची कमी पडत नाही, खूप प्रेमही मिळतं समाजाचं, फक्त ती हिंमत आधी करावी लागते उडी मारण्याची. आणि मला असं वाटतं मी आत्ताच काही दिवसांपूर्वीच वाचत होती, आत्ता 3-4 दिवसांपूर्वीच मला आठवत नाही मी कुठे कोण सांगत होतं, ते छान सांगितलं त्यांनी, ही जी उडी मारायची आहे त्याला थोडी थोडी आत्मिक शक्ती लागते. म्हणजे आत्मिक शक्ती म्हणजे शरीर मन बुद्धीच्या पलीकडे थोडा विचार करण्याची. आपण का उडी मारायला घाबरतो, कारण आपल्या कॅल्क्युलेशन्स असतात, मग माझं काय होईल, म्हणजे शरीर मन नाचा जास्त विचार असतो, म्हणून हिंमत कमी पडते. थोडी आत्मिक शक्ती जर जास्त असेल तर आपण उडी मारू शकतो, म्हणजे ते धैर्य मिळत. नमस्कार ताई, याच प्रश्नाशी थोडा मिळता जुळता प्रश्न आहे की तुम्हाला एकदम अर्ली एज मध्ये माहित होतं की तुम्हाला काय करायचंय, तर आजच्या म्हणजे युगामध्ये आम्ही जेव्हा स्टुडंट लाईफ जगतोय त्याच्यामध्ये असं होतं की आम्ही गोल किंवा उद्दिष्ट ध्येय ज्याला म्हणतो ते आम्ही आमच्या अकॅडमिक्स कडे वळवतो की हे आपलं ध्येय आहे. पण तुम्ही जसं आता बोलताना म्हणाला की चेतना शक्ती जागृत करणं हे मूळ ध्येय आहे,
तर हे पर्पज कसं फाईंड करायचं, कसं ओळखायचं की हे म्हणजे अकॅडमिक्स किंवा नॉर्मल लाईफपेक्षा याच्या पलीकडे काय उद्दिष्ट आहे आपल्या जीवनाचं, तर याच्याकडे कसं जायचं? अगदी म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे थोडं स्वतःच्या पलीकडे विचार करून निर्णय घ्यायचा, म्हणजे थोडं निस्वार्थी होऊन, म्हणजे जसं स्वामी विवेकानंद म्हणतात की चैतन्याचं प्रगटीकरण हे तुम्ही दुसऱ्यांसाठी कार्य करता तेव्हा व्हायला लागतं. फक्त मी स्वतःचा विचार करून जगलं तर ते कमी होतं. तर सुरुवातीला जे दिसतं, जे काय काम समोर असेल, आता समजा सेवांकृषी संबंधित आहे, तर याच्यामध्ये जे काय कार्य आहे, हा मी याच्यात राहीन. मी मेडिकल क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त सेवाभावाने काम करणारे डॉक्टर्स कसे तयार होतील यासाठी काम करेन, असंही होऊ शकतं. किंवा जसं ग्रामीण क्षेत्रामध्ये मी डॉक्टर झाल्यावर मी तिथे जाऊन काम करेन, ठीक आहे, तिथे एवढा हे नाही कमावता येणार, पण तिथे लोक देव मानतील, देव अशा डॉक्टर्सना, जे प्रेमाने सगळ्यांचं बघतात. आणि ते जे प्रेम असतं ना, ते इतकं तृप्त करणार असतं की बस, कारण ती आत्मिक तृप्ती असते, ते एक दोघांचं कनेक्शन असतं ते. तर आत्ता तुझ्या डोळ्यासमोर जे तुला थोडं निस्वार्थी कार्य आहे असं वाटतं, स्वतःला थोडं दूर ठेवून करू शकते असं दिसतं, ते तू करायला लाग. अशी करायला लागली की तुला हळूहळू नेमकं काय करायचं हे तुझ्या समोर स्पष्ट होईल. हॅलो मॅम, आपण एखादी गोष्ट म्हणजे ठरवली किंवा करायची, पण ते करताना मेन प्रॉब्लेम येतो की लोक काय म्हणतील. म्हणजे ठीक आहे, आपल्याला करायचं आहे, ते आत्मीयता आपल्या आहे मनात, पण मेन प्रॉब्लेम येतो लोक काय म्हणतील. कारण बरोबर आलो आपण समजा, तर तेवढी प्रशंसा करतील, पण जर आपला निर्णय चुकला तर ते त्यापेक्षाही जास्त आपल्याला ब्लेम करतात. असं तर ठरवलेली गोष्ट होत नाही, म्हणजे निर्णय घेताना जरा कन्फ्युजन. कारण बरेच जण म्हणतात की लोकांचं घेणं देणं नसतं, काय नाही, पण असतो, मॅटर करतो. जेव्हा आपला कम्फर्ट सेफ झोन थोडा कमी व्हायला लागतो तर डिसिजनला थोडा प्रॉब्लेम येतो. तर ते दूर करणं असं नाही, पण जर अशी परिस्थिती आली तर त्यातून आपले गोल्स अचीव कसे करायचे, जर पाठिंबाचा प्रॉब्लेम आला. काय ना, जेव्हा आपण चांगल्या कामासाठी निघतो किंवा कार्य करतो तर लोक आधी उपहास करतात. म्हणजे आता समजा तुम्ही जर सेवांकुरच्या शिबिरा वगैरे जाताय की आ वन वीक फॉर नेशन कर रहे हो, असे बोलणारे तुमचे मित्र असतील, ऐसा ऐसा करण्याचे कुठ सेवा बिवा होता है क्या, आधी उपहास करतात. मग नंतर तरी पण आपण ते काम करत राहिलो तर मग ते विरोध करतात, आणि तरी पण आपण पक्क राहिलो की ते ऍक्च्युली आपल्याला सहयोग देतात. म्हणजे ते आपल्या म्हणजे आपल्या आपल्या मार्गाची प्रशंसा करतात, किंवा दे ॲप्रिशिएट व्हॉट यू आर डूइंग, दे बिकम युअर सपोर्टर्स. हे ही अनुभूती प्रत्येकाला जो कोणी हे काम करतो ही येते. कारण तुम्ही नेहमीच्या धोपट मार्गाने, नेहमीच्या म्हणजे आज जी समाजामध्ये वातावरण आहे त्या मार्गाने, म्हणजे फक्त स्वतःचा विचार करून जगणारं याच्यातनं न जाता तेव्हा तुम्ही असं काही काम करता, तर या तीन स्टेजेस येतात. हे स्वामी विवेकानंदांचं वाक्य आहे आणि ते खरं आहे. आधी उपहास होतो, मग विरोध होतो, आणि मग स्वीकार होतो. आता मी जेव्हा हा निर्णय घेतला तर माझ्या कॉलेजच्या प्रोफेसर प्रिन्सिपॉल सगळ्यांनाही कळलं की निवेदिता काही MSc करणार नाही आणि ती कन्याकुमारीला जाणार आहे. तर आमचे सगळे प्रोफेसर खूप नाराज झाले, कारण त्यांना वाटत होतं ही गेली तर युनिव्हर्सिटी, कारण युनिव्हर्सिटीची स्कॉलरशिप मिळेल आणि युनिव्हर्सिटीमध्येही म्हणजे वर्ध्याच्या कॉलेजचं नाव होईल वगैरे वगैरे. तर मला त्या प्रोफेसरने बोलावलं, घरी बोलावलं, आणि गणिताचे प्रोफेसर होते, त्यांनी सांगितलं की हे पहा निवेदिता, तू तिथे का चालली, तुला काही प्रॉब्लेम आहे का, प्रॉब्लेम असेल तर सांग, आम्ही तुला मदत करू. तर मी म्हटलं की नाही, प्रॉब्लेम तर काहीच नाही आहे सर. अरे नाही, अशा कामासाठी असेच लोक जातात ज्यांना काहीतरी प्रॉब्लेम आहे, ज्यांच्या घरी प्रॉब्लेम आहे, किंवा ज्यांचं लग्न होत नाही आहे, किंवा ज्यांना नोकरी मिळत नाही आहे, पण तुझं तर असं काही आहे असं मला वाटत नाही, मग तू का चालली. म्हटलं सर, पण असेच लोक तिथे जातात, असा निर्णय तुम्ही कसा केला, तुम्ही तर कोणाला बघितलंच नाही आहे. मग सरांनी माझ्या मैत्रिणीला सांगितलं होतं, तू फक्त निवेदिताला घेऊ नये, मी तिला कन्व्हिन्स करीन. आणि खूप वेळ झालं, अर्थात ते काही कन्व्हिन्स नाही करू शकले, पण असे लोक असतात. मग नंतर तेच सर नंतर किती खुश झाले होते, काही वर्षांनी जेव्हा मी गेली तर सगळ्यांनी एक कार्यक्रम ठेवला होता, अल्युमनी म्हणजे आली आहे आणि म्हणून. तर हे तर सगळं होतं,
आपण स्पष्ट आहे ना की आपण जे कार्य करतोय ते शुद्ध हेतूने आहे असं असेल तर म्हणजे माझं उदाहरणार्थ माझे नातेवाईक होते ते मला म्हणाले की तू चालली तुझे वडील 2 वर्षात रिटायर्ड होणार मग तुझ्या पाठीमागे अजून तुझे भाऊ आणि बहीण आहेत मग त्यांच्या शिक्षणाचं काय तू स्वार्थी विचार करते तर असे पण बोलणारे होते तर मी म्हटलं की हो मी तो विचार केलाय वडिलांनी माझ्या लग्नासाठी तर काही पैसे जमवलेच असतील तर वडील रिटायर्ड होतील मग ते पैसे ते अजून 1-2 वर्ष वापरतील तोपर्यंत माझ्या पाठचा भाऊ कमवायला लागेल तर मग काही प्रॉब्लेम येणार नाही तर पण म्हणजे असे सगळे बोलतात काही केलं तरी बोलतात म्हणून आपण नेमकं काय करायचं हे पक्क करून ते काम करायचं सगळ्यांनाच बोलतात म्हणजे शिवाजी महाराजांना सुद्धा सांगणारे लोक होते की काय तुम्ही सुरू करताय असं काही स्वराज्य वगैरे मिळतं का किती लोकांनी प्रयत्न केले नमस्कार दाई माझं नाव प्रथमेश जाधव मी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज संभाजीनगर येथे द्वितीय वर्षाला शिकतो माझा प्रश्न असा होता की आम्ही MBBSला जे शिकतो ते सर्व पाश्चात्य सायंटिस्ट लोकांनी रिसर्च करून सगळं नॉलेज करून ते आम्ही वाचतो आणि ते शिकतो आणि आजकाल सोशल मीडियाच्या वापरामुळे सुद्धा एक वेस्टर्न कल्चरचा खूप जास्त प्रभाव आमच्यावर असतो तर मग ह्या सगळ्या हे सगळं वेस्टर्न नॉलेज शिकताना एक भारतीय संस्कृतीला पकडून ठेवून आणि एक भारतीय डॉक्टर म्हणून जगामध्ये कसं वावरायचं काय की भारतीय दृष्टी ही सिंथेसायझिंग आहे म्हणजे समन्वयात्मक आहे कमीत कमी ती दृष्टी आपण ठेवायची म्हणजे आपण जे काय काम करू म्हणजे मी MBBS झाली आहे पण मी फक्त हेच मेडिकल पद्धती ठीक आहे हे काय आयुर्वेदाची तू औषधं घेतो हे सगळं अंधश्रद्धा आहे वगैरे असं कमीत कमी आपण तरी बोलू नये ठीक आहे म्हणजे आज कन्याकुमारीला एक डॉक्टर आहे तो आपल्या म्हणजे केंद्राच्या शाळेतच शिकलाय तो असा आहे म्हणजे मी त्याच्याकडेही एकदा मी तिथे ऍडमिट पण झाली होती तर तो सांगतो की दीदी आता तुम्ही थोडं आयुर्वेद पण औषध आहे का बघा म्हणजे हळूहळू तुमचं हे सगळं ठीक होईल तर एक तर समन्वयात्मक दृष्टी ठेवायची म्हणजे कोणाला नकारायचं नाही म्हणजे प्रत्येकाची काही ना काही कुठेतरी एफिकसी आहे तर हे ठेवायचं आणि खूप आग्रही नाही व्हायचं आग्रही म्हणजे मी जे म्हणतो तेच खरं आहे किंवा हे असंच आहे असं खूप आग्रही म्हणजे स्पेशली पेशंटच्या बाबतीत किंवा याच्या बाबतीत असं नाही व्हायचं जर वेस्टर्न कल्चरने आम्ही वाहत चाललोय असं जर वाटत असेल तर असं आपल्याला एका पिरियडमध्ये वाटतं पण माझा अनुभव असा आहे की ही संस्कृती इतकी हजारो वर्षांची आहे तर याच्याबद्दलची जी निष्ठा आणि प्रेम आहे ते आत अजूनही आहे आपलं हे वेस्टर्नायझेशन खूप स्किन डीप आहे म्हणजे थोडाही जरी प्रयत्न झाला तरी लगेच लोक याच्यामध्ये परत पक्के येतात आणि एका काळानंतर तर येतातच म्हणजे वयाच्या तर हे तर होतं तर जर अशी चिंता असेल तर मग जास्त जाणून घेणं आपल्या याच्याबद्दल आणि MBBS मध्ये सगळं वेस्टर्न पद्धतीने शिकवतात असं जे म्हटलं मी पुस्तक तुम्ही पण कधी कदाचित वाचलं असेल डॉक्टर BM हेगडेंचं व्हॉट मेडिकल कॉलेजेस डोंट टीच यू तर त्याच्यामध्ये बरंच काही काही त्यांनी दिलंय तर तेही वाचण्यासारखं आहे एक समन्वयात्मक दृष्टी आली पाहिजे हे पण औषध तितकंच महत्वाचं आहे म्हणजे मी असं म्हणत नाही आहे म्हणजे प्रत्येकाची एका विशिष्ट याच्यामध्ये आवश्यकता आहे कोणाची कशा याच्यात कोणाची कशा याच्यात जसं केंद्रामध्ये सुद्धा असे काही आमचे कार्यकर्ते की जे फॅनॅटिक आहेत नाही मी या काय कोणी त्याला इंग्लिश मेडिसिन म्हणतात ॲलोपॅथी जे काय मी ही औषधं घेणार नाही तर मी म्हणते असं नाही आहे काही याच्यामध्ये तुम्हाला हे घ्यावंच लागेल म्हणजे तुम्हाला लवकर ठीक व्हायचं असेल हे करावंच लागेल म्हणजे अशा काही काही आहे की ज्याच्यामध्ये आपण हेच केलं पाहिजे तर म्हणजे एकदम याच्यातही जाऊ नका की मी अजिबात घेणार नाही असंही नाही नमस्कार ताई माझा प्रश्न असा होता की आजच्या जगात सगळ्यांनाच लवकरात लवकर यश मिळवण्याची घाई असते आणि जर समजा ते नाही मिळालं तर मग ती इच्छा जी असती ती गोष्ट करण्याची ती संपते आणि मग ती गोष्ट थांबून जाते तर मग आपण म्हणू की जसं स्वतःला मोटिवेटेड ठेवण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे बरोबर याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत एक म्हणजे जे
ज्याच्यासाठी मला मोटिवेशन आवश्यक आहे. अशा विषयांचा आपला नित्य अभ्यास झाला पाहिजे, म्हणजे नित्य वाचन झालं पाहिजे. म्हणजे एक म्हणजे अशा विचारांचा संपर्क, दुसरं म्हणजे असे विचार करणाऱ्या लोकांचं सान्निध्य. म्हणून समजा आपल्या बैठकी होतात, कार्यक्रम होतात, चुकवायचे नाही, जरूर करायचे. कारण आपण म्हणजे ज्याला आपला जो पारंपरिक शब्द आहे तो आहे काय, सत्संग. तर आता सत्संग म्हणजे फक्त भजन असंच लोक समजतात, असं नाही आहे. आपण ज्या मार्गाने जाऊ इच्छितो त्या मार्गाने जाणाऱ्या लोकांच्या संपर्कात राहणं, त्यांचं सान्निध्य प्राप्त करणं, तर हे दुसरं म्हणजे सत्संग. एक आहे स्वाध्याय, दुसरं आहे सत्संग, आणि तिसरं आहे सत्कर्म. जे करायचंय आपल्याला ते थोडं तरी काम आपण नित्य करत राहायचं, ते केल्याने आपली ती करायची शक्ती अजून वाढते, तर म्हणजे त्याला सत्कर्म म्हणू शकतो. अशा तीन गोष्टी सतत ठेवल्या तर फक्त यशानी आपल्या मार्गाची श्रेष्ठता मोजण्याची जी एक वृत्ती बळावते आहे ती कमी होईल. नमस्कार दीदी, मला प्रश्न विचारायचा होता असा की आजचा जो युवा आहे देशातला तो अनेकांचे चरित्र वाचतो किंवा अनेकांचे आत्मचरित्र देखील वाचतो, तर अशा वेळेला तो आपला एक आदर्श निश्चित करतो. आता त्या चरित्राविषयी बाकीचे लोक म्हणा काही स्वार्थाने असतील किंवा काही वेगळ्या हेतूने असतील, त्यांच्या विरुद्ध काही म्हणतात किंवा काही आत्मिक ही असतील, तर मग त्यांचं जर त्यांचे जे काही फॉलोअर्स असतात त्यांच्याविषयी जर त्यांचे जी आमचं जर काही बोलणं चालणं झालं तर मग आमच्या आदर्शामध्ये थोडस आम्ही हे होतो, मग आम्ही त्यांच्या बाजूने जातो किंवा त्यांच्या बाजूने असं म्हणण्यापेक्षा आमचं जे विजन असतं ते थोडंसं हल्ल्यासारखं होतं. तर असे मॅडम बऱ्याच विचारसरणीची माणसं आपल्यामध्ये आहेत, तर मग अशा वेळेला अच्छा कन्फ्युज घेऊन एक म्हणजे काय करावं की जेणेकरून त्याला स्वतःचा आदर्श निश्चित करता येईल. काय ना, दुर्दैवानी आपल्या समाजाची संस्कृतीची ही वृत्ती कधीच नव्हती की माझं तेच खरं आणि तुझं खोटं, किंवा माझा देव खरा तुझा देव खोटा, किंवा माझा आदर्श योग्य तुझा आदर्श चूक, किंवा माझा रस्ता बरोबर तुझा रस्ता चूक, किंवा माझी जी राणी माने तेच खरं राणी माने तुझं योग्य नाही, असं एक ज्याला असं म्हणता येईल एक्सक्लुझिव्ह अप्रोच, म्हणजे ज्याला आम्ही खूप शब्द शोधत होतो की मराठीत काय शब्द होऊ शकेल. स्वामी विवेकानंदांनी सर्वधर्म परिषदेमध्ये बोलताना हे सांगितलंय की कुठल्याही भारतीय भाषांमध्ये एक्सक्लुझिव्ह या शब्दासाठी शब्द नाही आहे, कारण आपला अप्रोचच नाही आहे जीवनाचा एक्सक्लुझिव्ह. तर मग आम्ही आता समजा मराठीत वापरायचं असेल तर काय वापरायचं, मग आम्ही वर्जक असा एक शब्द शोधून काढला, पण आता तोही किती कळतो माहित नाही. पण असा एक्सक्लुझिव्ह अप्रोच हा आपला स्वभाव नाही, आणि म्हणून समजा असे जे आग्रही लोक आपल्या अवतीभोवती असतील ना त्यांना काय म्हणायचं आहे आपण ऐकून घ्या, आणि ते ज्या कुठल्या दुसऱ्या मोठ्या माणसाबद्दल सांगत असतील त्याच्यातली त्या मोठ्या माणसाची समन्वयात्मक भूमिका काय होती ती फक्त आपण समजून घ्या. आता काय असतं ना की प्रत्येक मोठा माणूस हा त्याच्या काळाचा पण प्रॉडक्ट असतो, आणि त्या काळामध्ये जे आवश्यक असतं अशी काही भाषा तो बोलतो किंवा असे काही मार्ग तो घेतो, पण तो जर श्रेष्ठ पुरुष आहे तर त्याचे जे शाश्वत विचार आहे ते समन्वयात्मकच असतात असे प्रत्येकाचे. म्हणजे आजही आपल्या देशातला असा कुठलाही खरा श्रेष्ठ माणूस जर आपण घेतला तर त्याची समन्वयात्मक भूमिका नव्हती असं आपण म्हणू शकतो, पण असे त्यांनी काही शब्द वापरले कारण त्या काळी परिस्थिती अशी होती. पण मग ते शब्द म्हणजे ही मोठी व्यक्ती, ही या मोठी व्यक्तीचा परिचय आहे असा जो आग्रह काही जणांकडनं केला जातो तो चूक आहे. म्हणून आपण त्या सर्व श्रेष्ठ व्यक्तींचं थोडंफार अध्ययन करून त्यांनी जे शाश्वत विचार सांगितले, जे समन्वयात्मक विचार सांगितले, ती त्यांची नित्य ओळख आहे आणि ती आपण मानून घ्यायची, आणि आपण जास्त विचलित व्हायचं नाही. म्हणजे शेवटी आपल्याला तर आपल्या मार्गावर पक्क राहावंच लागेल, पण पुष्कळदा आपल्या मित्रांशी आपण वाद नाही करू. म्हणजे समजा कोणी आला असं सांगत की हेच खरं आहे तर म्हणायचं हो मला यांच्यात खूप श्रेष्ठत्व दिसतं, पण मला यांच्यामध्येही दिसतं यांच्यामध्येही दिसतं की भूमीच अशी आहे, या भूमीमध्ये जे जे व्यक्ती होतात ते एक्सक्लुझिव्ह कधीच नव्हते. म्हणजे म्हणून आपलं थोडं अध्ययन असलं ना तर आपण असं घेऊन बोलू शकतो सांगू शकतो.
म्हणजे माझ्या वडिलांनाच कोणीतरी प्रश्न विचारला. माझे वडील थिओसॉफिस्ट होते, ठीक आहे, म्हणजे वर्ध्याचं थिओसॉफी लॉज त्यांनी सुरू केलं. म्हणजे ते बरंच काही काही करायचे, ते ज्ञानेश्वरी मंडळ होतं, संघात जायचे, विश्व हिंदू परिषदेचं काम करायचे, आणि थिओसॉफिस्ट होते, मध्ये मेहर बाबांच्या ह्याच्यात जायचे, बरंच काही काही करायचे. तर जेव्हा त्यांना कळलं की मी विवेकानंद केंद्रात जाणार, तर लोकांनी माझ्या वडिलांना प्रश्न विचारले, अहो तुम्ही तर थिओसॉफिस्ट आहात, तुमची मुलगी विवेकानंदांच्या ह्याच्यात चालली, असं कसं? मग माझे वडील म्हणे, काय झालं ह्याच्यात, कुठे काय चूक आहे? नाही नाही, थिओसॉफिस्टनी तर स्वामी विवेकानंदांना खूप त्रास दिला होता. तर हे म्हणाले, दिला असेल तेव्हाच्या थिओसॉफिस्टनी, पण थिओसॉफी मधले जे विचार आहेत ते आणि विवेकानंदांचे विचार, याच्यात काही विरोधाभास नाही आहे, आणि ती जे करायला चालली ते चांगलंच काम आहे. तर हा जो एक दुराग्रह करायचा आज एक असा, कारण त्याच्यात राजकीय दुर्गंध आहे म्हणून, बाकी काही नाही, तर असं असे जे स्वभाव होतात ते दुर्दैव आहे. पण आपण आपली समन्वयात्मक भूमिका सोडू नये, म्हणजे जेव्हा आपण सर्वांच्या हितासाठी काम करायला करतोय या विचाराने समाजात आहे, तर लोक असे दुराग्रही झाले तरी आपण ते ज्या मोठ्या व्यक्तीबद्दल बोलत असतील त्यांना आपण नकारू पण नाही, पण आपण यांच्याप्रमाणे दुराग्रही होऊन आपल्या मोठ्या व्यक्तीचं त्याच्याशी संघर्ष करू, ही आपली भूमिका पक्की असते. नमस्कार ताई, केंद्रात गेल्यानंतर तुम्हाला काय काय चॅलेंजेस फेस करावे लागले आणि जे काही तुम्ही अडॉप्टेशन केले किंवा सवयीमध्ये स्वभावामध्ये ते कसे केले? बरेच आपल्याला आपल्या सवयी आणि स्वभाव तर कार्यानुकूल बनवावाच लागतो. जसं मी जेव्हा केंद्रात जाणारे आमच्या शेजाऱ्यांना कळलं, ते म्हणे निवेदिता ती काय काम करणार, ती तर बोलत पण नाही कोणाशी. म्हणजे मी कॉलेजमधनं आली की पुस्तक वाचत बसायची, असं जाऊन गप्पा मारत बसले वगैरे असं नव्हतं. तर असंही म्हणजे परसेप्शन होतं माझ्याबद्दल की ही तर काही कोणाशी बोलत पण नाही, तर ही काय काम करेल. तर अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपल्याला बदलाव्या लागतातच. म्हणजे कार्य चांगलं करायचं असेल तर कार्याला अनुकूल असं साधन बी झाली पाहिजे. म्हणजे एकनाथजी आम्हाला सांगायचे की तुमचा अप्रोच यूज मी ॲज आय एम असा नसला पाहिजे. ते असतं ना दार पाय पुसणं असतं एक, तिथे यूज मी लिहिलं असतं, म्हणजे ते येऊन काही आपलं पाय साफ करणार नाही, आपण जाऊन त्याचे आपण त्याच्यावर आपले पाय साफ करायचे. ते घाणेरड असेल तर आपले पाय अजून खराबच होणार, ते काही स्वतः स्वच्छ होणार नाही, है ना. तर असा यूज मी अप्रोच आपला नसला पाहिजे की आय एम लाईक दिस, इफ यू वॉन्ट टू मेक यूज यू मेक यूज, आय कांट चेंज नाऊ, आय एम ग्रोन अप पर्सन सो आय कांट चेंज, असं पहिल्यांदा नसलं पाहिजे. म्हणजे वी शुड बी रेडी ओपन टू चेंज ॲज पर द नीड ऑफ द वर्क, ही पहिली कंडिशन आहे. एकनाथजी सांगायचे ट्रान्सफॉर्मेशन, स्वतःमध्ये रूपांतर करायची तयारी. म्हणजे जेव्हा मी म्हणते मला सेवा करायची आहे, याचा अर्थच असा आहे की मी माझ्यामध्ये सेवेला अनुकूल बदल घडवायला तयार आहे. ते जर नसेल तर मी सेवा नाही करू शकत, कारण मला लोकांना समजून घ्यायचं आहे. आणि सेवा काही मी इंडिव्हिज्युअल करत नाही आहे, सर्वांबरोबर करते. सर्वांबरोबर करते तर लोकांना बरोबर घेऊन जायचं आहे, मग ते पण मला करावं लागेल. मग माझा एक स्वभाव आहे आणि लोकांना तो जर खटकत असेल तर मला माझा स्वभाव बदलावा लागेल. तर असे अनेक चॅलेंजेस असतात. एक हे झाले स्वभावगत, आणि ती जर आपली निष्ठा पक्की असेल की मला काम करायचंय, तर आपण स्वतःमध्ये बदल घडवतो. आणि कार्यकर्त्याला सगळ्यात मोठी समस्या स्वतःच्या स्वभावामुळे आलेले चॅलेंजेस फेस करतानाच येते. बाकी बाहेरचे बाह्य परिस्थिती तिथनं आलेल्या अडचणी काही इतक्या मोठ्या नसतात. म्हणून कार्यकर्त्याला नित्य रूपाने थोडं आत्मावलोकन करणं हे खूप आवश्यक असतं की मी हे केलं पण मी अजून चांगल्या प्रकारे कशी करू शकत होती. मी आज बोलताना असं कोणाला काहीतरी बोलली पण मी हेच अजून चांगल्या शब्दात कशी सांगू शकत होते, असं नित्य चिंतन केलं. आणि अच्छा ठीक आहे, मी हे काम करते तर या कामामध्ये मग माझा खूप मी यायला लागलाय का? मग मी येत असेल तर माझा आत्मिक विकास थांबला, कारण मी म्हणजे हे शरीर मन महत्वाचं झालं ना. मग त्या मीला काढून ते काम कसं करायचं? आत्मावलोकन आवश्यक आहे. म्हणजे स्वभावगत जे चॅलेंजेस येतात ते बदलावेच लागतात. जसं मी होती, समजा मला काही सांगायचं असेल तर मी खूप तीव्रतेने सांगायची, म्हणजे एक असा म्हणजे एक स्वभाव होता की नाही नाही हे असं झालं पाहिजे. पण मग हळूहळू माझ्या लक्षात आलं की जेव्हा आपण ग्रुपमध्ये बसतो
तर असं म्हणून चालणार नाही, मग सांगावं लागेल मला असं वाटतं, असं जर केलं तर ठीक होईल, आहे ना, ते असे शब्द सांगावे लागतात. मग हळूहळू अशा शब्दांचा उपयोग करणं, मग लोकांचं मन अनुकूल होईल जे काय करायचं आहे त्याच्यासाठी. मग ते असं फक्त मी सांगते म्हणून कर अशाने होत नाही. मग मी त्यांच्याशी कसे संबंध बनवीन, त्यांच्याशी कशा गप्पा मारेन, त्यांना काय आधी सांगेन, मग हे स्किल शिकावे लागतात. तर असे अनेक शिकावे लागतात. कोणी खूप रागीट असतं किंवा म्हणजे स्वभाव गती बऱ्याच काही काही असतात, तर ते बदलावं लागतं. जसं मला काही काही बदलावं लागलं, एक म्हणजे हा जो तीव्रतेने बोलण्याचा हे होता, किंवा म्हणजे तो प्रॉब्लेम माझा खरंच होता की मला कोणाशीही अशा गप्पा नाही मारता यायच्या, तर म्हणजे अजूनही तो पूर्ण गेलाय की नाही मला माहित नाही, पण म्हणजे मी प्रयत्न करते. आत्ता पण केंद्रातल्या लोकांनी मी सांगितलं तर त्यांना कोणाला विश्वास नाही बसत की मला मी बोलायची नाही वगैरे म्हणून. किंवा जसं बोलायचं आहे म्हणजे आता लेक्चर द्यायचं आहे, तर जेव्हा मी इथे काम सुरू केलं तमिळनाडूच्या गाव म्हणजे कन्याकुमारीच्या गावांमध्ये, तर तमिळमध्ये भाषण द्यावं लागायचं. एक तर भाषण देणं हीच मोठी समस्या, त्यातून ती तमिळमध्ये देणं, तर मला तर इतकं टेन्शन यायचं. आणि समजा आता गावांमध्ये विवेकानंद जयंती आहे, तर मी असा विचार करायची मी जाताना त्या बसला जर ऍक्सिडेंट झाला तर बरं होईल, म्हणजे माझं बोलणं मला कॅन्सल करता येईल. किंवा असा पाऊस आला पाहिजे की त्यांनी कार्यक्रम कॅन्सल झाला सांगितलं पाहिजे, किंवा कोणीतरी माझ्या आधी बोलणारे इतके बोलले पाहिजे की वेळच नाही असं झालं पाहिजे, असे मी काही काही विचार करायचे. तर कारण एक वेळ लहान होती तर असे टेन्शन्स खूप यायचे, पण मग हळूहळू लक्षात आलं की ठीक आहे, म्हणजे एकनाथजींचं वाचलं की काही करायचं तर आपण व्यवस्थित तयारीने गेलं पाहिजे. मग सुरुवातीला असं करावं लागलं. तर जे काय अनलेस यू फेस इट यू कॅनॉट ओव्हरकम इट, हे एक महत्वाचं आहे. आणि दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये आपला सेल्फ अनालिसिस सतत होत असला पाहिजे. तर असं करून जे स्वभावगत समस्या असतात त्या दूर होतात. माझ्या समाजाच्या मनस्थितीमुळे आलेल्या काही असतात त्या आपण मोठं मन करून त्या दूर करू शकतो. जसं माझं म्हणजे सुरुवातीचं उदाहरण सांगायचं तर आम्ही म्हणजे तेव्हा तिथे मेडिकल व्हॅन जायची काही गावांमध्ये केंद्राची, तर मी पण त्या व्हॅनमध्ये जायची आणि मी त्या गावातल्या मुलांना एकत्र करून त्यांचा संस्कार वर्ग घ्यायची, म्हणजे त्यांना त्यांच्या गाणी खेळ वगैरे गोष्ट चर्चा करणं असं. मग मला आता गोष्ट सांगायला तेव्हा जमत नव्हतं, कारण अगदी ट्रेनिंग झाल्या झाल्या हे सुरू झालं होतं. तर मग मी तिथे टेलरिंग क्लासमध्ये काम करणाऱ्या मुली किंवा मग ऑफिसमध्ये काम करणाऱ्या, मग एक चरखा युनिट उघडलं होतं त्याच्यातल्या मुली, अशा यांना घेऊन मी जायची. मी त्यांना पुस्तक द्यायची ही गोष्ट तुम्ही वाचा आणि सांगा. तर त्याच्या मग मी एकदा विचार केला की या सगळ्या माझ्याबरोबर ज्या येतात वेगवेगळ्या संस्कार वर्गाला, असे 10 संस्कार वर्ग होते, तर मी म्हटलं या सगळ्यांचं आपण एक प्रशिक्षण घ्यावं 3 दिवसाचं, म्हणजे रविवारी संध्याकाळी येतील आणि सोमवारी सकाळी जातील. तर आम्ही प्रशिक्षण ठरवलं आणि सगळ्या त्या मुलींना सांगितलं, त्या पण आल्या. आणि मग नंतर एक माणूस आला एकदम दारू पिऊन तर्र, आणि त्याने विचारलं सरस्वती कुठे आहे. तर सरस्वती ती चरखा युनिट मधली होती, ती पण माझ्याबरोबर यायची संस्कार वर्गाला. मी म्हटलं ती आत आहे. मग तो खूप रागवला म्हणे ती अशी काही राहणार नाही, अशी रात्री भित्री आमच्या मुली अशा कुठे राहत नसतात. मग मी त्या तिच्या त्या भावाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, तर त्यांनी मला एकदम सांगितलं आमच्या मुली अशा तुमच्यासारख्या रस्त्यावर नाही आल्या काही करायला, त्यांनी असं वाक्य म्हटलं. ते ऐकल्यावर मला एकदम वाईट वाटलं, पण मग नंतर लक्षात आलं की यांनी जर असं कोणी काम करणार बघितलंच नसेल तर ते असंच बोलणार, मग नंतर चित्र बदलेल. तर अशा वेळी मन मोठं करावं लागतं, म्हणजे कधी कधी लोक मिसअंडरस्टँड करतात असं होऊ शकत. जर आप म्हणजे याच्यामध्ये सांगायचं ना, अडचणी खरी अडचण ही आपलं मन आहे, बाकी अजून कुठलीही अडचण नाही आहे. आणि ते जर योग्य ठेवलं तर जे करायचं आहे त्याच्यामधली प्रत्येक अडचण दूर होते. वेळेचा अभाव बघून आपण प्रश्न उत्तरांचा प्रश्न उत्तर इथेच थांबू. धन्यवाद दीदी. आता पूर्वताई आपल्याला ताईंच्या 11 तारखेच्या कार्यक्रमाबाबत सूचना देते.
नमस्कार, माझं नाव डॉक्टर पूर्वा जगदीश कानडे. विवेकानंद केंद्राचा एक थोडक्यात परिचय देते. विवेकानंद केंद्र ही एक आध्यात्मिक सेवा संघटना आहे. आपल्या संभाजीनगर शाखेमध्ये आपण विविध प्रकारे कार्यपद्धती घेत असतो. या कार्यपद्धतींचे एकूण चार आयाम आहेत: संस्कार वर्ग, स्वाध्याय वर्ग, केंद्र वर्ग आणि योग वर्ग. यामध्ये लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आपण सर्व कार्यकर्त्यांसाठी हे उपक्रम घेत असतो. त्याचप्रकारे आपले पाच उत्सव प्रामुख्याने आपण साजरे करत असतो. त्यातला एक म्हणजे विश्व बंधुत्व दिवस. आताच माननीय दिदींनी जे स्वामीजींचं व्याख्यान जे शिकागोमध्ये झालं होतं त्याचं जे आता सांगितलं गेलं त्या व्याख्यानाचंच 11 तारखेला 11 सप्टेंबर 1893 रोजी हे व्याख्यान झालं होतं स्वामीजींचं. आणि तोच दिवस आपण विश्व बंधुत्व म्हणून साजरी करतो, ज्यालाच आपण इंग्लिशमध्ये युनिव्हर्सल ब्रदरहूड डे असंही म्हणतो. या वर्षी आपण 129वा विश्व बंधुत्व दिवस साजरी करणार आहोत. आणि येत्या 11 सप्टेंबर रोजी MGM कॉलेजमध्ये रुक्मिणी हॉलमध्ये आपण हा विश्व बंधुत्व दिवस साजरी करणार आहोत. त्यासाठी आपण सर्वजण सादर सहपरिवार आमंत्रित आहात. नक्की भेटूया 11 तारखेला सायंकाळी 6 वाजता MGM कॉलेज रुक्मिणी हॉलमध्ये. तर आपण आता समारोपाकडे वळू. मी दत्ता मेत्रे याला विनंती करतो की त्याने आम्ही सर्वांतर्फे आभार प्रदर्शन करावे. यानंतर अथर्व पाठक सांत्री मंत्राचं पठन करेल आणि त्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल. कार्यक्रमानंतर सर्वांनी चहा पाण्यासाठी बाहेर प्रस्थान करावे. नमस्कार. आभार प्रदर्शन म्हणलं की कार्यक्रमाचा पूर्णविराम आणि कोणत्याही गोष्टीला जर पूर्णविराम नाही दिला तर ती गोष्ट अपूर्ण राहते. म्हणून आजच्या अशा या सुंदर कार्यक्रमाला देखील पूर्णविराम देणं गरजेचं आहे. तर आजच्या आपल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या आदरणीय पद्मश्री निवेदिताताई भिडे यांनी आपला अमूल्य वेळ देऊन आपल्याला मौल्यवान असे मार्गदर्शन केले आणि जीवनात जगण्याचा मार्ग दाखवला आणि आपल्या जीवनातले अनुभव सांगून आपल्याला समाजसेवेसाठी समाजसेवेसाठी प्रेरणा दिली. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि हा कार्यक्रम सुरळीतपणे आणि नियोजित आणि वेळेवर पार पाडण्यासाठी ज्यांनी अथक प्रयत्न केले असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संभाजीनगर सेवनपूर भारत टीम आणि सेवनपूर भारत संभाजीनगर शहर टीम या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. आणि दामवण्णा दाते हॉस्पिटल, दामवण्णा दाते सभागृह हे आपल्याला उपलब्ध करून देण्यासाठी डॉक्टर हेडगेवार रुग्णालयाने उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि कोणत्याही कार्यक्रम हा श्रोत्यांशिवाय तर मौल्यच नाही आहे त्या कार्यक्रमाला. आणि आज या कार्यक्रमासाठी खूप सारे श्रोते आले, त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि शेवटी एवढंच की ऋणी आहोत आम्ही आपुले, देतो शब्द सुमनांचा उपहार. ऋणी आहोत आम्ही आपुले, देतो शब्द सुमनांचा उपहार. आपला अमूल्य वेळ दिला आम्हासाठी, आज मानतो आपले मनापासून आभार. धन्यवाद. आजचा आपला कार्यक्रम अतिशय सुंदररित्या पार पडला आहे व याचा समारोप आपण शांती मंत्राचे पठण करून करूया. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शांति शांति शांति. धन्यवाद.